अचलपूर न्यायालय वकील संघाची निवडणूक 5 मेच्या दिवशी संपन्न झाली असून या निवडणुकीत 234 वकिलांनी मतदान केलेत. मतदान प्रक्रिया सकाळी 9 वाजतापासनं दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात आली. सायंकाळी 5 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदमळे यांनी निकाल घोषित केला. यात अचलपूर वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रवींद्र गोरले यांचा विजय झाला, तर सचिव पदासाठी सुद्धा परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट आशिष पाठक हे बहुमताने निवडून आलेत. निवडणुकीत परिवर्तन पॅनलला दणदणीत विजय मिळाला. संघर्ष पॅनलचे केवळ उपाध्यक्ष व 2 सदस्य निवडून आलेत आहे. या निवडणुकीमध्ये 234 वकिलांनी मतदान केलेत. अचलपूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आज दिनांक 5 मे रोजी ॲडव्होकेट रवींद्र गोरले यांची नियुक्ती झालेली आहे आणि अचलपूर वकील संघाने बहुमतांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. एक सिटी न्यूजने साक्षात्कार दिला होता, एक व्हिजन घेऊन रवींद्र गोरले परिवर्तन पॅनलने या मैदानामध्ये होते. विशेष म्हणजे मागच्या वेळेसुद्धा परिवर्तन पॅनलला वकील संघाचा कौल मिळाला होता आणि यावेळेसुद्धा परिवर्तन पॅनलचा विजय झाला असून परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे दोन्ही निवडून आलेले आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट रवींद्र गोरले आहेत. परिवर्तनचा हा सलग 3रा विजय आहे. परिवर्तनचे सर्व कार्यकर्ते, वरिष्ठ नेतेमंडळी, वकार अहमद साहेब, गुलक्षे साहेब, तनपुरे साहेब, वाटाणे साहेब, उघड साहेब आणि आशिष अग्रवाल, सुशील राऊत हे सर्व हे कार्यकर्ते नेतेमंडळी आहेत. यांनी अतिशय मेहनत घेऊन हा विजय खेचून आणलेला आहे. या सर्वांचे मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो, मतदारांचे आभार व्यक्त करतो. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडलेली आहे, निवडणूक आटोपलेली आहे. आता आम्ही पूर्वीप्रमाणे सर्व वकील लोक एकत्र काम करू आणि अचलपूर विकासासारखं जे जे शक्य होईल ते सर्व करण्याचा माझा प्रयत्न राहील. एक महत्त्वाचा प्रश्न की या वकील संघाच्या निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक झाली आणि निवडणुकामध्ये 234 मतदार होते आणि मतदारांच्या मतदान प्रक्रियेसंदर्भात एक आक्षेपसुद्धा नोंदवण्यात आला होता, या संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया? त्याच्याबद्दल मला माहिती नाही, कारण मी उमेदवार होतो. कोणते आक्षेप आले, काय आले, हे ते निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती आहे. ती माहिती निवडणूक अधिकारी सांगते. एकूण 234 मतदारचं म्हणजे किती मताधिक्याने आपला विजय झाला, आपल्या पॅनलला एकूण मतं किती भेटली? आमच्या मला एकूण 113 मतं पडलेली आहेत आणि माझा 10 मतांनी विजय झालेला. आणि या पॅनलमध्ये सेक्रेटरी सुद्धा आपले निवडून आलेले. यावेळेस सेक्रेटरी यांना 216 मतं पडली. अखिलेश पाठक. संपूर्ण वकील संघ हा एक संघ आहे. हे फक्त 8 दिवसाकरता हे आमची निवडणूक असते आणि एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतो. परंतु आता माझ्यावरती जबाबदारी वाढली असल्यामुळं मला सर्वांना घेऊन अचलपूर वकील संघाचं खेडीमेळीने काम करावं लागेल, सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल. एकूणच एक खूप चांगला मेसेज दिला की खेडीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक झाली आहे. निवडणूक ही 8 दिवसापुरती असते, परंतु सर्वांना एक काम सोबतच करावं लागते. एकूण अचलपूर वकील संघाचं काम हे खेळ एक साथच चालणार आणि संघ हा एकच आहे. निवडणुकापुरता हे निवडणूक असते, निवडणुकीमध्ये मतदान होते आणि बहुमताने जे लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येतात याच्यामध्ये ॲडव्होकेट रवींद्र गोरले साहेब आज या वकील संघाचे अध्यक्ष म्हणून झालेले आहेत आणि परिवर्तन पॅनलचा हा जंगी विजय झालेला आहे या प्रकारचं. आणि विशेष म्हणजे सचिव पदासाठी अखिलेश पाठक यांची उमेदवारी जी आहे ते त्यांनी ती निवडून आलेली आहे. पहिल्या वेळेस असं झालं की परिवर्तनला अध्यक्षही भेटला आणि सचिवही भेटला आणि बॉडी त्यांची आलेली आहे बहुमतांनी. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा.